किरीट सोमय्या हे सध्या खार पोलीस स्थानकामध्ये पोहोचले आणि त्यांच्याबरोबर वकिलांचाही त्यांचा मोठा पोहोचफाट आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे. मनश्री, पोलीस स्टेशनच्या बाहेरची सध्याची काय परिस्थिती आहे? दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आहेत भाजप आणि शिवसेनेचे की फक्त भाजपचेच कार्यकर्ते सध्या आहेत? भाजपचे काही कार्यकर्ते आहेत आणि त्याच्या सोबतच भाजपच्या नगरसेविका सुद्धा आहेत. ज्या माजी उपमहापौर आहेत अलका केरकर, त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. अलकाताई, किरीट सोमय्या यांच्या समर्थनासाठी तुम्ही इकडे आलेला आहात अलकाताई. हो, हे जे काही चाललेलं आहे हे अतिशय अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट द्यायला नक्कीच आलेलो आहोत. पण आज शिवसेनेचे कुठलेही कार्यकर्ते या ठिकाणी दिसत नाहीयेत, तशा प्रकारची काळजी पोलिसांनी घेतलेली आहे का? तुम्ही काही सांगितलेलं होतं का, आवाहन केलेलं होतं का पोलिसांना? सांगितलेलं नाहीये, परंतु हीच जर काळजी त्या दिवशी घेतली गेली असती तर एवढा मोठा मॅटर झाला घडला देखील नसता. नक्कीच आपण बघतो आहोत की भाजपचे सुद्धा काही मोजके नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत. फार मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपचे सुद्धा आपल्याला दिसत नाहीयेत, मात्र खार पोलीस स्टेशनमध्ये आपण बघतो आहोत की पोलिसांनी पूर्णतः काळजी घेतलेली आहे. जसं आपण मगाशी बघितलं की खार पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी पोलिसांनी स्वतःचा कॅमेरा सुद्धा एक रेकॉर्डिंग करता लावलेला आहे की पोलीस स्टेशनच्या परिसरात जी काही घटना घडते आहे तिचं रेकॉर्डिंग व्हावं, तिचा पुरावा पोलिसांकडे रहावा याकरता पोलिसांनी ही काळजी घेतलेली आहे. या ठिकाणचा परिसर, रस्ता हा प्रचंड अरुंद आहे, त्याच्यामुळे जर मोठा जमाव या ठिकाणी आला तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्याचा अनुभव यापूर्वी सुद्धा पोलिसांनी घेतलेला आहे, त्यामुळेच आता संपूर्णतः काळजी घेण्यात आलेली आहे. आणि किरीट सोमय्या हे आता खार पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत. आपल्या विरुद्ध जी चुकीची FIR दाखल झाली तिच्या विरोधात वेगळी FIR घेतली जावी अशी मागणी त्यांची आहे. जर तशी मागणी पूर्ण झाली नाही तर मात्र आपण राज्यपालांकडे तक्रार करू, त्यासोबतच केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आपण तक्रार करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. कविता, पोलीस स्टेशन मधली आताची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे? काय काय करणार आहेत किरीट सोमय्या? नवी FIR दाखल करणार आहेत का की फक्त चर्चा करणार आहेत? या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे मनश्री? नक्कीच, पुन्हा एकदा आपण पोलीस स्थानकाचा जो परिसर आहे तो दाखवूयात. कारण जी प्रक्रिया आपण बघतो आहोत की किरीट सोमय्यांची जी मागणी आहे की माझ्यावर जो हल्ला झाला त्याच्या बाबतीत खोटी FIR दाखल केली गेली असा त्यांचा आरोप आहे. जी चुकीची FIR आहे, ज्या FIRशी ज्यामधील मजकुराशी मी सहमत नाही अशा प्रकारची FIR दाखल झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच एक वेगळी FIR आता खार पोलिसांनी दाखल करावी असं त्यांचं म्हणणं आहे. जर ही FIR दाखल झाली नाही तर मात्र आपण केंद्रीय गृह विभागाकडे जाऊ, गरज पडल्यास कोर्टात देखील दाद मागू आणि सोबतच राज्यपालांकडे सुद्धा तक्रार दाखल करू असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आत्ताची जी प्रक्रिया आहे की सगळ्यात महत्वाचं ठरेल की खार पोलीस स्टेशनकडनं आणखी एक FIR म्हणजे पोलिसांनीच दाखल केलेल्या FIRच्या विरुद्ध आणखी एक FIR दाखल करून घेतली जाते का हे बघणं महत्वाचं आहे. आपण बघतो आहोत की किरीट सोमय्यांच्या सोबत वकिलांची एक मोठी फौज सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेली आहे. त्यांचे जवळपास हे दृश्यांमध्ये दिसतंय की किरीट सोमय्या यांच्या सोबत एक पोलीस वकिलांची मोठी टीम सुद्धा आलेली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन मधील प्रक्रिया पुढची काय असते हे जाणून घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येऊ. तुर्तास धन्यवाद मनश्री दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.